संतवचन सुद्धा आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी. सो तोच एक अनुभव किंवा तो एक आनंद आहे ना तो इथे आम्ही घेतोय. एक गोष्ट जी इथे आहे या मंदिरामध्ये ती म्हणजे बापरे बेस्ट रेअर गोष्ट आहे. अच्छा नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पुन्हा एकदा भेटतो आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो बघताय की आज आहे ना मी आलेलो आहे श्री शीतलादेवी मंदिर जे आहे तिकडे मी आलेलो आहे, म्हणजे केळवा बीच आहे त्याच्या अगदी बाजूला हे मंदिर आहे शीतलादेवी मंदिर. सो आज आहे ना आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन पूर्णपणे मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत, म्हणजे स्थापना कधी झाली किंवा मंदिर कशाप्रकारे आणि आतमध्ये व्यवस्था कशाप्रकारे केलेली आहे. म्हणजे मी आता ॲक्च्युली जाऊन आलो मंदिरामध्ये आणि फुल एकदम क्लीन मंदिर आहे आणि छान आहे, एकदम प्रसन्न वातावरण आतमध्ये आहे आणि बऱ्याच गोष्टी मित्रांनो आतमध्ये बघण्यासारख्या आहेत. सो आपण आता पुन्हा एकदा आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊन पुन्हा एकदा बाहेर येऊ. तुला मंदिर असल्या कारणाने आहे ना इथे बघा, म्हणजे फुल पूजेला ज्या काही गोष्टी लागतात त्यासुद्धा इथे आहेत प्रॉपर अशा. आणि हा पूर्ण आजूबाजूचा जो काही परिसर आहे ना तोसुद्धा एकदम क्लीन आहे, नीटनिटका आहे. म्हणजे बघा इथे तुम्हाला पूजेसाठी तुम्ही थाळीसुद्धा घेऊ शकता आणि एकदम रेडीमेड आहेत, म्हणजे रेडी करून ठेवलेल्या आहेत थाळी. आपण जस्ट त्यांना पे करून मंदिरामध्ये जाऊ आणि बघताय हा प्रवेशद्वार आहे श्री शीतलादेवी मंदिर केळवे म्हणून. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेलं आहे, तसेच इथे रामाने बनवलेले रामकुंड म्हणून ओळखले जाणारे कुंड आपण जवळपास बघत आहोत. अच्छा ओके, ओके ओके. तर नक्कीच मित्रांनो आपण एक आहे ना आतमध्ये सुद्धा जाऊन येऊ, थोडा वेळ बघू म्हणजे मंदिर कशा प्रकारचं आहे. आणि आपण केळवा बीच सुद्धा आपण सरळ बघतोय ना, ही आजूबाजूला दुकानं आहेत आणि पार्किंगसाठी आपण हा पूर्ण असा प्रॉपर असा एरिया दिलेला आहे श्री शीतलादेवी मंदिर केळवा. की हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे मंदिरातला आणि एकदम सिस्टमॅटिक इथे प्रत्येक गोष्ट दिसेल. बघताय की इथे छोटासा तलाव आहे, म्हणजे आपण मगाशी एंट्री तिकडून केली, समोरच आपले श्री हनुमान मंदिर म्हणजे हनुमानजी आहेत त्यांचं मंदिर आहे. आणि बघताय की मंदिराची साईडची बाजू आपण बघतोय, हा जो पूर्ण कळस आहे मंदिराचा तो किती उंच आहे आणि मंदिर जे आहे ना ते एकदम शांत वातावरण आहे आणि शांत वातावरणामध्ये म्हणजे अगदी केळवा बीचच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आणि अशी ज्या रामकुंडाबद्दल माहिती घेतली ना, सो आपण आता तिकडे जाऊन बघूया की हे रामकुंड कशा प्रकारचं आहे. आणि बघता एक थोडीफार इथे माहिती दिली आहे, म्हणजे श्री शीतलादेवी देवस्थान व हनुमान मंदिर रामकुंड जीर्णोद्धार. सो बघता रामकुंड आणि पुन्हा तिकडे सांगितलं, म्हणजे इन्स्ट्रक्शन्स प्रॉपर आहेत की बेसिक प्रत्येकाला जे एक नॉलेज असतं की कुठेही आपण काही कचरा करायचा नाही आहे, सो तेच लिहिलेलं आहे. आणि हा पूर्ण रामकुंडातमधला जो परिसर आहे ना मित्रांनो, बघताय की हे भव्य असं मंदिर आणि हा पूर्ण जो एक व्ह्यू आहे पूर्ण दृश्य इथे आहे मंदिराच्या इथे सुंदर, खूप छान असं मंदिर आहे, मोठं आहे. आणि बघताय की एक भगिनी जे आहेत ते आपला श्रद्धाभाव घेऊन ह्या रामकुंडामध्ये म्हणजे तिकडे गेलेले आहेत. तर ह्या रामकुंडाच्या अगदी म्हणजे जवळ येतोय ना, बघताय की इथे मोठे मोठे कासवसुद्धा बघायला मिळतील, मासेसुद्धा आहेत हे बघा आणि कासवसुद्धा बरेच आहेत बघा. हा एक मित्रांनो मासा बघताय बराच मोठा आहे आणि मला वाटतं कासव अगदी खूप बरेच कासव इथे आहेत. वाव. आणि हे तुम्हाला मित्रांनो दिसतायत ना, हे सर्व मित्रांनो मासे आहेत मोठमोठे. आणि हे केळवा बीचच्या अगदी बाजूला असलेलं रामकुंड आणि शीतलादेवीचं मंदिर. मित्रांनो बघता ना की इथे मंदिराच्या परिसरामध्ये जी काही झाडं आहेत ना त्यांचं महत्त्व, त्यांची राशी आणि सर्व डिटेलमध्ये एक माहिती लिहिलेली आहे, म्हणजे पळस आहे, त्याचं नक्षत्र कोणतं आहे किंवा रास कोणती आहे, अशा म्हणजे प्रत्येक वृक्षाबद्दल थोडीफार इथे माहिती लिहिली आहे. इथे बघताय की हे पायरीचं वृक्ष आहे, त्याची राससुद्धा दिलेली आहे. पुन्हा हे अजून एक आहे वृक्ष कुचला, त्याचीसुद्धा रास. आणि मला वाटतं हा जो पूर्ण परिसर आपण बघू ना मित्रांनो, तर प्रत्येक वृक्षाबद्दल इथे अशी माहिती दिलेली आहे ते आपण बघतोय. आणि हे सुद्धा आपण बघतोय की बेल म्हणजे बेलाचं जे काही वृक्ष आहे ना ते आपण बघतोय. आणि पुढे बघताय की अर्जुन, म्हणजे अशी जी मित्रांनो नावं वगैरे आहेत ती आपण आपल्याला अशी माहिती नसते, पण असं बघतोय ना आपण की हा जो पूर्ण परिसर असा दिसतोय म्हणजे प्रत्येक झाडाचं काही ना काही महत्त्व आहे, त्याचं नाव नक्षत्र आणि रास कोणती आहे मित्रांनो ते सुद्धा दिलेलं आहे प्रॉपर असं लिहून.
आणि मला वाटतंय सेम अशीच माहिती जी आहे ना, आपण चिपळूणला गेलो होतो म्हणजे श्री परशुरामांची भूमी जी आहे म्हणजे श्री क्षेत्र परशुराम येते तिकडे सुद्धा मित्रांनो सेम अशाच प्रकारे झाडांचं जे काही महत्त्व आहे किंवा त्यांची नावं जी आहेत ती अशीच पाठीवरती लिहिलेली होती आणि प्रॉपर अशी माहिती दिलेली होती आणि सेम तोच अनुभव आपण या मंदिरामध्ये म्हणजे शीतलादेवी मंदिर जे आहे तिकडे आपण घेतोय. आणि ही जी काही मित्रांनो अशी झाडं आहेत ना बघा, हे आवळ्याचं आहे, पुन्हा नक्षत्र कोणतं आहे, रास कोणती आहे, म्हणजे प्रत्येक झाडाबद्दल माहिती, त्यांचं नक्षत्र काय आहे, रास कोणती आहे, झाडाचं नाव काय आहे, ते सर्व इथे लिहिलेलं आहे. ओके, एक संतवचनसुद्धा आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी. सो तोच एक अनुभव किंवा तो एक आनंद आहे ना तो इथे आम्ही घेतो आहे. हे बघताय की वृक्ष पिंपळ आहे, पुन्हा उंबर आहे आणि हे सुद्धा बघताय की जांभूळ आहे, ते आहे वड, म्हणजे हे वडाचं मित्रांनो आहे वृक्ष झाड आहे. आणि हे बघताय खैर, म्हणजे आपण खैराची झाडं मित्रांनो बघतो ना, खैराचे बरेच फायदे असतात. सो त्याच्याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, सो आपण बाहेरूनच हे मंदिर बघितलं म्हणजे दर्शन घेतलं. सो नक्कीच तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्ही आतमध्ये जाऊन सुद्धा दर्शन घ्या. आणि आतमध्ये सुद्धा बरीच अशी मोठी जागा आहे, म्हणजे तुम्ही बघताय की कशाप्रकारे बसून लहान मुलं किंवा जी मोठी माणसं आहेत ते आपला श्रद्धाभाव घेऊन आलेले आहेत आणि फुल बसून एकदम शांततेमध्ये देवाची पूजा किंवा आराधना ते करतायत. मग असे दाखवल्याप्रमाणे समोर जे हनुमान मंदिर आणि मंदिराच्या मागचा परिसर आपण त्या साईडला बघू. आणि मला वाटते मागे मंदिराच्या एक छोटीशी बाग आहे. हा आपण बघतोय बोर्ड, म्हणजे हा जो रस्ता आहे ना मंदिरामध्ये जायचं असेल म्हणजे कोणी अपंग वगैरे असतील त्यांच्यासाठी हा प्रवेशद्वार दिला गेलेला आहे. आणि ही बघताय मित्रांनो की मंदिराची मागची बाजू आणि ही आहे एक छोटीशी विहीर. छोटी नाही आहे ॲक्च्युली, खूप बरीच मोठी आहे कारण बरीच खोल आहे ती. हे बघा म्हणजे मला वाटतं फोकस, हां बघा फोकस केल्यानंतर आपण बघतोय की बरीच खोल अशी ही आहे. आणि ह्या विहिरीवरती पण म्हणजे जे काही विहिरीचं महत्त्व आहे ना ते आपण आता थोडंफार झूम करून बघूया. आपल्या कॅमेऱ्यामध्ये येत आहे का, म्हणजे बघा ही जवळपास 1786 साली बांधलेली किंवा निर्मिती झाली आहे ह्या विहिरीची आणि तेव्हापासूनची ही विहीर. सो अशा प्रकारे या मित्रांनो शीतलादेवी मंदिर आहे पूर्णपणे, हे ज्याचा आपण एक व्हिडिओ बनवला आणि नक्कीच आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. त्यांची जे मंदिराचे व्यवस्थापक आहेत, जी व्यवस्था आहे त्यांना आपण विचारून हा व्हिडिओ शूट करतो आहे. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण बाहेरचा जो काही परिसर आहे ना आणि तिकडे जो आपण आनंद घेतला किंवा आणि मंदिरामध्ये आल्यानंतर जे एक पॉझिटिव्ह वाईब्स किंवा जे वातावरण आपल्या सर्वांना भेटतं त्याचा तो एक अनुभव इथे घेता आला. मंदिराच्या बरोबर एंट्रन्सलाच आहे ना, आता प्रशांतजी थोडीफार आपल्याला माहिती देतील. हा जी, आज आम्ही योगायोगाने ह्या शीतलादेवीच्या मंदिरामध्ये आलो. आपण महाराष्ट्रभर जगभर म्हटलं तरी काही हरकत नाही, वेगवेगळी मंदिरं पाहत असतो आणि तिथे आपण दर्शनाला जात असतो, पण आपल्याला ना प्रत्येक ठिकाणी एक विविधता जाणवते. प्रत्येक विविधता वैविध्यपूर्ण एक गोष्ट जी इथे आहे या मंदिरामध्ये ती म्हणजे ना स्तनपान कक्ष आहे, जी लहान मुलं आहेत आणि महिला ज्या लहान मुलांना दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी घेऊन येतात त्यांना दूध पाजण्यासाठी कुठे गैरसोय होऊ नये म्हणून ही जी व्यवस्था केली आहे प्रशासनाने, मंदिर प्रशासनाने, ही अतिशय उत्तम आहे. आणि मी तर असं म्हणेन की ही अशी व्यवस्था जिथे जिथे नसेल त्या ठिकाणी त्या प्रशासनाने करावी. म्हणजे मला पण खूप वेगळी गोष्ट इथे बघायला मिळाली मंदिरामध्ये, या शीतलादेवी मंदिरामध्ये, की स्तनपान कक्ष एक पूर्णपणे वेगळा दिलेला आहे आणि बाकी मंदिर तर उत्तम प्रकारे आहेच. छानच आहे मंदिर, प्रत्येकाने व्हिजिट करावं आणि ह्या गोष्टीसाठी खरंच अप्रिशिएट करावं की महिलांसाठी आपण केलेलं आहे. आता नवनाथजींना काहीतरी सांगायचं. अच्छा अच्छा, एक गोष्ट आहे विकलांगांसाठी त्यांनी खास व्हीलचेअर. बापरे, मला वाटतं रेअरस्ट रेअर गोष्ट आहे. अच्छा, कुठल्याच मंदिरात मला वाटतं आतापर्यंत आपण पाहिली नाही. अच्छा, म्हणजे मित्रांनो अजून एक गोष्ट आपण बघतोय मंदिरामध्ये, आपण तिकडे विकलांगांसाठी एक वेगळा मार्ग बघितला, म्हणजे एक तुम्ही वेगळा रस्ता, त्यांनी दर्शनासाठी वेगळी एक लाईन काढलेली आहे, वेगळा दरवाजा आहे. आणि इथे बघताय की एक प्रॉपर अशी व्हीलचेअर दिलेली आहे, म्हणजे जर कोण विकलांग वगैरे असतील, कोण एकदम एजेड असतील त्यांना हे व्हीलचेअरवरती बसवून नक्कीच आतमध्ये दर्शनासाठी जाता येईल. तर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितला, छोटासा व्हिडिओ होता मंदिराचा. तुम्हाला मित्रांनो जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ जे आहेत ते बघत रहा, बोलत रहा, भेटत रहा. थँक्यू.